मंडळी, विनोदाची निर्मिती करत तुम्हाला हसवण्याचं कर्तव्य बजावण्यासाठी पुन्हा एकदा रुजू झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। मंडळी, कालच्याप्रमाणे आजच्याही भागात आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे झुंड या हिंदी सिनेमाची संपूर्ण टीम, त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे। मंडळी, फिल्टर बड्याचा बच्चन गौरव मोरे आज पुन्हा एकदा पडलाय प्रेमात आणि त्याची ही लव्ह स्टोरी कंप्लीट करायला त्याच्यासोबत आहेत अर्थातच कोळीवड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने। हॅलो एव्हरीवन, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा। माझ्या या एंट्रीच्या एका वाक्यामुळे लेखकांना माझं स्किट लिहायला फार आवडतं। म्हणजे स्किट लिहायला जर 4 तास लागत असतील तर पहिले 3 तासात ना त्यांचे विचार करण्यात जातो की सुरुवात कशी करायची कशी करायची कशी करायची, पण मी काय केलंय माझं वाक्य सेट करून दिलं लेखकांना की हे वाक्य घे आणि सुरुवात कर, त्यामुळे त्यांना पुढे सगळं सोपं जातं ना, त्यांना काही त्रासच होत नाही। हा सिरियसली मॅम, आय एम रिअली सिरियसली माय इंग्लिश माय कॉमेडी जा घेऊन। तर हे असं सुरुवात करतो मी, पण काय होतं ना कधी कधी मी म्हटलं लेखाकडे बघतो मला कळतं अरे यार यांची मला दया येते यार, म्हणून मी 3 वाक्य ऑलरेडी त्याला दिलेली आहेत। ह्या तर एंट्रीचं पहिलं वाक्य। दुसरं वाक्य असं आहे की आज मी जाम खुश आहे। सिरियसली आज मी जाम खुश आहे कारण आज मला माझी गर्लफ्रेंड मिळाली। येस फायनली चौथी गर्लफ्रेंड, आधीच्या 3 मला सोडून गेल्या तर फायनली मला माझी गर्लफ्रेंड मिळाली आहे, माझी स्वप्न सुंदरी, माझी हनी, खरातांची वनी। येईलच ती आज मला भेटायला वनीवर। हाय, सुना है तेरे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, सुना है तेरे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, मैं एक शाम चुरा लूं घर बुराना लगे। क्या बात है इशो। लास्ट दिस तुझं लाजणं बघून असं वाटलं तुला जागीच मारून टाकावं। मला असं वाटलं तुझं लाजणं बघून असं मला वाटलं अरे बाप मरतो का काय मी असं वाटलं मला। प्लीज बस ना, प्लीज प्लीज प्लीज। कशी आहेस म्हणे तू? तुझ्या प्रेमात वेडी झाली आहे मी। थँक्यू अरवणी, फायनली तू मला इथं भेटायला तारखेवर आलीस। सॉरी तारखेवर म्हणजे सॉरी डेटवर आलीस। ओह माय गॉड, मस्त हा गौऱ्या। किती छान बोलतोस तू गौऱ्या। थँक्यू। तुझ्या याच विनोद बुद्धीवर भाळले मी, किती छान सेन्स ऑफ ह्युमर आहे तुझं। थँक्यू। काय करू मी तुझ्या कॉमेडीचं गौऱ्या। काय करू तुझ्या कॉमेडीच मी, घोडबंदर रोडला घेऊन जा बाकी ट्रकवाले सांभाळतील। एक्सक्यूज मी, कोण आहे आणि हा असं का बोलतोय? माझा मित्र आहे ओंक्या। कसा ओंक्या? गौऱ्या भावा, अरे अरे कसा आहेस तू? मी मस्त आहे। कुठे होतेस तू? जरा बाहेर गेलो होतो यार, 2 आठवडे मला मिस केलंस ना। चे काय संबंध? चल रे, चेहरा सांगतो मला मिस केलं म्हणून। बरं बाय द वे ओळख करून देतो। ओळख मला माहित आहे। माहित ना मावशी?
अरे सांगते नाही का. अरे पहिलीच डेट आहे ना यार ओंक्या, नको ना पहिल्याच डेटला ब्रेकअप करू यार. ऐक ना पहिलीच डेट आहे समजून ब्रेकअप नको करूस. डेट म्हणजे डेटवर घेऊन आलोय मी तिला, नको ब्रेकअप करू. म्हणजे आमची होणारे वहिनी आहेत. वहिनी नमस्कार. वहिनी 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 हा. बाकी बाकी व्यवस्थित. हे बघ हे काय ओ अंगठी कुठे ठेवली होती. एकदा तू ठेवून बघ ना. ठेवून बघ काय झालं तुला. काय झालं तुला, काय झालं मग. कुठे ठेवली होती. अरे बाबा एंगेजमेंट करणार आम्ही. हो उद्या एंगेजमेंट करणार आम्ही. हो उद्याचा मुहूर्त आहे. हो की ना वहिनी. हो ना गौरू. हे होणारी नाही. मस्त मस्त वाटलं मला. मला खूप बरं वाटलं. थँक्यू वहिनी. तुमची चॉईस खूप कमाल आहे. थँक्यू. तुमच्या दोघांचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. थँक्यू बाबा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गौऱ्या. बोल एक मिनिट. बस ना तू आलोस मी. तू काय मागव. चहा कॉफी वगैरे काय मागवतो. मग असतील वेटर पण असतील इथे. तू हा म्हणजे बघ पुढे पुढे अडचणी नकोत म्हणून तिला तुझे ते 3 गर्लफ्रेंड आणि ब्रेकअप बद्दल सांगितलेस ना. तुझ्यासारखे मित्र असल्यावर न सांगून मला चालणार आहे. सगळं क्लिअर केलं तिला मी. सगळं सांगितलं माझ्या भूतकाळाबद्दल. तिने अफेअर्स बद्दल सगळं क्लिअर केलं. वने तुला मी सगळं सांगितलं ना माझ्या भूतकाळाबद्दल. सांगायला. हो सगळं सांगितलं. म्हणजे याच्या आयुष्यात आधी 3 मुली होत्या. मी चौथी मुलगी आहे. तुम्ही हे सगळं स्वीकारलंय. हो वा वहिनी. म्हणजे तुम्ही फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा मोठ्या आहात. तुला रे एक मिनिट. तुला काय म्हणायचं. नेमकं यार तू नको जाणार इकडे. आधीच त्याने सगळं क्लिअर केलंय ना. काहीच प्रॉब्लेम नाही. आता त्या त्या 3 मुली एवढ्या सोन्यासारख्या मुलाला सोडून गेल्या. त्याचा दोष ना. आपण त्याला काय करू शकतो. हा गौरू. हा गौरू आपण काय करू शकतो त्याला. पण हा गौरू बोलू. फक्त गौऱ्या बोल ना यार. नको ना याच्या समोर तर किमान. हा पण बरोबर आहे. बरोबर बोला तुम्ही. म्हणजे बसा ना वहिनी. तुम्ही बसा. बस बस. तू एक घेऊ शकतो मी. नाही पण वहिनी अगदी बरोबर बोलात तुम्ही. म्हणजे आता त्या मुलींच्या नशिबात गौरव नाही म्हटल्यानंतर त्यांचं नशीब खोटं म्हणून समजूया आपण. है ना. गौरव तर बेस्ट आहे. काय म्हणता. गौरव बेस्ट आहे आपला. हा गौऱ्या तुला अंकिता आठवते ना. अंकिता तुझी पहिली गर्लफ्रेंड. हा पहिली गर्लफ्रेंड अंकिता. हा हा. परवा दिसली होती. होय. DMW कार मधून फिरत होती तिच्या नवऱ्याबरोबर वर्णी सिफेसला. मस्त मजा करत होती. DMW कार तिच्याकडे. DMW आहे. हा मी पण तिला तेच म्हटलं. मी हाक मारली तिने ओळख दाखवली. आपण मी म्हटलं DMW कार. हा म्हणजे डायरेक्ट DMW कार. आधी तर गौऱ्याबरोबर रिक्षात न फिरायची. अरे तिला बाईकवर बसायला भीती वाटायची ना म्हणून मी तर रिक्षात घेऊन जायचो. काय नाही तेच ते. तेच ते. म्हटलं रिक्षेतून डायरेक्ट DMW कार. तर ती म्हणते कशी. काय सांगू ओंक्या. गौरवबरोबर ब्रेकअप झालं आणि माझ्या आयुष्याची भरभराट सुरू झाली. असं म्हणाली. म्हणजे आधी मी नोकरी शोधत होते. कित्येक वर्ष नोकरीच्या मागावर होते पण नोकरी काही मला सापडत नव्हती. पण गौरवबरोबर ब्रेकअप झालं. इंटरव्ह्यूला गेले 3 महिन्याचा पगार सकट. नोकरी मिळाली. असं म्हणाली. गौरव सोबत ब्रेकअप झालं एवढं सगळं घडलं. बरं एवढंच नाही. ज्या कंपनीत जॉब मिळाला ना त्या कंपनीचा बॉस योगायोगानं तरुण पण आणि सिंगल पण. एका प्रोजेक्टच्या निमित्ताने बाहेरगावी गेले अब्रॉडला. तिथेच लग्न करून स्थायिक झाले. अच्छा. एवढं सगळं घडलं फक्त गौरव बरोबर ब्रेकअप झालं म्हणून. असं ती म्हणाली. खरंच ते असं म्हणाली. खरंच एवढं सगळं घडलं याच्यासोबत ब्रेकअप केलं. एवढं सगळं घडलं नाही. कुठे साहित्य काही सांगतो आपला. तू जा ना कशाला. ती झाली तिकडे अब्रॉडला सेट ना. आता काय करायचं आपल्याला. हे अब्रॉड कुठं आलं रे. भारतात की भारताच्या बाहेर. पाहिलं माझं गौरू किती इनोसंट आहे. पाहिलं तुम्ही त्याला इनोसंट बोलता. आम्ही सगळे मित्र त्याला भोम भोळा म्हणतो. भोळा भोळा म्हणतो. अच्छा गौऱ्या. अब्रॉड म्हणजे कुठलं ठिकाण नाही रे. परदेशी गेलो की त्याला अब्रॉडला गेलो असं म्हणतात. असं आहे का. वहिनी तुम्हाला सांगतो आमच्या गौऱ्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्याबरोबर ब्रेकअप केल्यानंतर ना मुलींच्या आयुष्यात वेगळीच भरभराट येते. शब्द सांगतो. तो मान्य नाही करणार. ए बाबा जा ना. हा तुला मराठी सांगितलं कळत नाही. इंग्लिश मध्ये सांगू. हा जाय निघी तू. चल इंग्लिश मधनं सांग. जाय का बाहेर जाय. तिकडे केस कापायचं कॅम्प लागलाय. कटिंग करून घेतो थोडीस. पळ लवकर. हो ना यार सेटिंग झाली. नको ना काय करू. आम्हाला काही सांगू नका. माझं खूप प्रेम
आहे गौरव. काय प्रेम डायरेक्ट बोल आहे म्हणून. हा आहे. नाही नाही वडील पण सांगू नका कसं. असं नाही, हे रॉंग आहे. तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. उद्या तुम्हाला त्याच्याबरोबर आयुष्य शेअर करायचंय असं नाही. एक मिनटं, माझी दुसरी गर्लफ्रेंड संगीता, तिचं काय झालं पुढे? बरोबर बघा, आता हाच बोलला म्हणून उगाच ना हिला भडकू नका. आज सांगतो तुला मी. भडकू कशाला यार? अरे तू त्यासाठी झालाय वाटतं. आता संगीतबद्दल तूच बोललास. हा काय झालं तिचं? बारावीतली तुझी ती गर्लफ्रेंड. हा बरोबर. जोपर्यंत वहिनी यांचं अफेअर सुरू होत ती 12वीला 3 वेळा नापास झाली. 3 वेळा. पण आज तीच संगी एका देशाची प्रिन्सेस झाली आहे. कोण? संगीता असं तिचं नाव आहे. शेंबडी संगीता. अरे संगीता झाली ती शेंबडी. फक्त तुझ्यावर अफेअर होत ना तोपर्यंत होती. याच्याबरोबर ब्रेकअप केलं, तिच्या आयुष्यातली सर्दी कायमची निघून गेली. काय शब्द सांगतो. आता सध्या ती भारत दौऱ्यावर आहे. आता सध्या आपल्या नवऱ्याला आपलं जन्मस्थळ दाखवायला घेऊन आली. कोण? खरं सांगतो संगीता इकडे आली आहे. प्लीज हा प्रिन्स आहे. सोल्जर पिक्चर मधला वाटतोय. जो जो हे गौऱ्या, नाईस टू मीट यू. गोस्वामी सरांचा फोन आलेला का? काय सांगतो. ना काहीतरी घोळ दिसतो यार मला. अरे ह्याचा चेहरा आणि आमचा असिस्टंट सेम दिसतात यार. तो काहीतरी घोळा यार. या गौऱ्या, मला त्याला माझा बर्थ प्लेस दाखवायला जायचंय. मी निघते. बाय बाय. कुठल्या देशाची प्रिन्सेस आहे ग तू? ही तुझी भाषा हैशपोदी काय आहे? वहिनी मी बोललो ना वहिनी, आता विश्वास बसला. हो मग हे वहिनी नको ह्याचं नको ऐकू. अगे काहीतरी फालतुगिरी आहे. ओके यार जाला यार. ओके तुटून झालं, लग्न करायचंय मला यार. नाही गौरव, मला ना खरंच आता असं वाटायला लागलं की तुझ्यासोबत ब्रेकअप केलं की माझं नशीब फळफळ आहे. वहिनी नाही वहिनी, असा विचार करू नको यार. वहिनी ऐक ना, असा विचार करू नको. हा काही सांगतोय ओंकारजी, म्हणजे मी आता जर गौरवला सोडलं तर मला पटकन चांगला मुलगा भेटेल का? वहिनी यार परफेक्ट प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्याला भेटेलच हे सांगता येत नाही ना. हो ना. आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. आज सकाळी मला एका मुलीचा मेसेज आला की परवा मी तुला आय लाईक यू म्हटलं आणि मला 5 लाखाची लॉटरी लागली. तर ती म्हणाली की परवा मी तुला आय लाईक यू म्हटलं आणि मला 5 लाखाची लॉटरी लागली. आता मी तुझा आयुष्यभरासाठी विचार करायला तयार आहे. म्हणजे तिला मी आवडतो पण वहिनी मला ती आवडत नाही ना. त्यामुळे मी तिला फक्त ऑल द बेस्ट म्हटलं. फक्त ऑल द बेस्ट. तुम्हाला का नाही आवडत ती? नाही, ती सुंदर आहे, नाकीडोळी छान आहे, सगळं 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 कमाल आहे. पण मला नाही आवडत. मला ना दणकट मुली आवडतात. जाड सावळ्या, बाकी ते रूपाचं मला काय एवढं काही हे नाही पडलेलं. आणि हा किती मुद्दाम करशील, किती मुद्दाम करशील. कपडा जरा झाला इकडलं, किती मुद्दाम करशील. अरे मी त्यांच्याशी बोलतो यार. आणि वहिनी त्या मुलीला जर केक आवडत असेल, केक दिसल्या ती जर तुटून पडणार असेल तर बस तोच माझा जोडीदार. हे म्हणजे तुम्हाला माझ्यासारखी मुलगी आवडते का? म्हणजे तुम्हाला केक आवडतो? जीव की प्राण. तुम्हाला कोणी चुकून जाड म्हणत? हो काही काही जण म्हणतात. आय लव्ह यू वनी. एक मिनिट. ओके ओके ओके. गौरव गौरव समजून घे, मला आयुष्यभर दारिद्र्यात नाही राहायचं. अरे पण नाही, चांगला मुलगा आहे, मी त्याच्यासोबत सेटल होऊ. अरे पण नाही. गौरव रामरा. ओक्या रामरा. ओक्या माझी गर्लफ्रेंड आहे ती. रामरा तू. आता मी तिला निवडलंय, आम्ही डेटवर जातोय. कळलं? चल गो. ओके ऐक ना. काय मी काय करू आता? तू बघ ना, तुला आजूबाजूला बघ ना, कोणतरी गौरी चारमर म्हणणारा असेल ना, बघ ना. चल गो म्हणे. किती भिकार आहे ओक्या तू. लेखकाचं शेवटचं वाक्य. चाम बेकार क्रिएटिव्हिटी. वा गौरी, लवली परफॉर्मन्स.
युजुअल प्रसाद ओग. तुमच्या तिघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते सुपरहिट आहे. म्हणजे जेव्हा गौरा येतो आणि त्याच्यानंतर काही क्षणांनी ओंकार येतो तेव्हा तुला काहीही मिळणार नाही हे आम्हाला माहिती असतं. पण तो प्रवास तुम्ही किती विविध पद्धतीने रंजक करता हे खरोखरच कौतुकास्पद आहे. माइंड ब्लोईंग. मजा आली, खूप मजा आली. आकाश तुला कसं वाटलं हा लव ट्रायंगल? खूप मजा आली मला. काय म्हणजे तुम्ही सगळे ना धमाल आहात, म्हणजे कमाल. असंच आम्हाला हसवत राहा, आमचं मनोरंजन करत राहा आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू आकाश अँड थँक्यू टीम. थँक्यू. महारथी समीर चौघुले आज अडकलेत एका निरागस गोंडल संकटात आणि या संकटात त्याला आणखी हैराण करायला येत आहे जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. नाही नाही सर, मी तेच सांगतोय तुम्हाला, केस सॉल्व झाली आहे सर ती. हो हो नाही, गुन्हेगार अभिनेता पृथ्वी प्रताप यांना आम्ही अटक केली आहे सर. सर केसचा रिझल्ट लागलाय, त्याने मेडिकल स्टोअर फोडून तिथून निरागस्तेच्या गोळ्या चोरल्या सर. हो येस सर. ओके सर. येस सर. जैन सर. जैन काय या ऍक्टर्स? ओ आ पाटील किती लपडी या ऍक्टर्स लोकांची. एक्सक्यूज मी सर, इथे बसन. चलो अयो. हो हो हो. ओ पाटील काय त्याच्या आईला सेलिब्रिटी आहेत. पाटील ओळखलं का? ओ ओळखलं नाही ओळखलं. अहो समीर हडकर. नाही समीर हडकर नाही आहे, समीर चौघले माझं नाव आहे. माहिती आहे माहिती आहे. हमरे का तुमरे का भाई. माहिती आहे माहिती आहे. आम्हाला हाताला काय फ्रॅक्चर झालंय का? नाही बाळ आहे बाळ आहे. फ्रॅक्चर कसं असणार? वाढलं एवढा सुचलाय हात असं. नाही नाही हे बाळ आहे बाळ. हॅलो हॅलो बाबू काय बाबांबरोबर पोलीस मामाने बघायला आला का? काय रे बाबा जर की ऍक्टिंग करणार. बाबांना थँक्यू बोला. नाही बाबांना थँक्यू बोला. बाबा खूप मोठे सेलिब्रिटी आहेत, बाबांकडे वेळ नसतो. थँक्यू बोला बाबांना. थँक्यू बोला. तरी बाबांनी थोडासा वेळ काढला आणि तुला या जगात आणलं. येतो हमरे को पता तुम किधर जाता था. हमरे को पता जरा जरा लांब जरा लांब. एवढे पण सेलिब्रिटी हे नसतात की त्यांना काही अजिबात वेळ नसतो. आणि मुळात याच्यासाठी फार वेळ लागत नाही. मुद्दा तो नाही आहे, मुद्दा तो नाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे हे बाळ माझं नाही आहे. हा हे बाळ माझं नाही आहे. हे बाळ तुमचं नाही आहे? नाही आहे. मग कोणाचं आहे? एका बाईचं आहे. यांच्या विनोदाला टायरमध्ये घालून मारला पाहिजे. म्हणजे म्हणजे काय बाळ बाईचाच राहत ना चौगुले. तुम्ही ना सूर चुक सॉरी सूर चुक सूर चुकतोय. यांचा सूर चुकतोय. मला सांगतो काय झालं. एक मिनिट जरा असं नका करू तुम्ही. काय झालं तुम्हाला सांगतो. मी मॉलमध्ये उभा होतो आणि तिकडे एक बाई आली बाळ घेऊन. तिने मला बघितलं, ती एक्साइट झाली आणि म्हणाली चौगुले एक सेकंद बाळ धरा, मी माझ्या नवऱ्याला बोलून आणते, तो तुमचा खूप मोठा फॅन आहे, मला फोटो काढायचे आहेत. म्हणून ती गेली गेली ती गेली. अर्धा तास झाला मी वाट बघतोय तिची, ती आलीच नाही. हो मग मी मॉलमध्ये गेलो, त्यांना विचारलं की तुमरे को ऐसा मालूम आहे का किसका हे आहे, हमरे को तो जबाबदारी लेने का नाही, हमरे को मालूम नाही, असं तीन चार ठिकाणी विचारलं. शेवटी मग मी इथे आलो. हे अशी ती स्टोरी घडलेली आहे. म्हणजे बाळ तुमचं नाही आहे? नाही माझं बाळ नाही आहे. ती बाई, ती बाई मला हातात देऊन गेली. हातात देऊन गेली. गिफ्ट होतं का ते? गिफ्ट नाही आहे हे बाळ. याचा जे हा लपावतोय खरं सांगा. हे बघा ना काय तुम्ही मुळात ना हे आता सूर सुधारायला सांगा प्लीज. सांगा त्यांना बाई माझ्या हातात बाळ देऊन गेली. माझं खरं चौले चौले बसा बसा तुम्ही शांत बसा. मॉलमध्ये असं उभं होतं माझ्या स्वतःच हे काही नाही आहे. काय माहिती सगळं ठीक आहे. नाही नाही सगळं ठीक आहे. पण मॉलमध्ये असं कोण उभं नसतं. मी एक सांगतो ती आली बाई माझ्या काहीच नाही. मी ठरवलं शांत बसा. मी काही प्रॉब्लेम नाही. हा शांत शांत एकदम शांत. चौगले काय म्हणतो मग तुम्ही आता सांगितलं सगळं पण नाही पटत आहे. ये नाही पटत मग मी
स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतोय की बाबा हे खरंय खरंय पण नाही पटत आहे. कसं कोण बाई आपलं बाळ देऊन जाईल? अहो पण ती देऊन गेली, मला तेच तुम्हाला सांगायचं, ती बाळ देऊन गेली, माझ्या हातात देऊन गेली ती. अरे तो प्रसाद एका कोणी बी आलं देऊन गेला तुले आणि तू घेतला? एक मिनिट पाटील, एक आय एम अ सिटीजन ऑफ इंडिया. तुम्ही शांत शांत आल्यापासून काय मी नाही बरोबर आहे, काही वाकडं गेले त्यांचं बरोबर आहे, सोडून द्या. ऐका ऐका ऐका, मी तुमचा लय मोठा फॅन आहे. फॅन आहे मी, त्याच्याबद्दल काय बोललो मला काय? शांतपणे ऐका, बाईचं लफडं खरं खरं सांगून टाका. हो नाही ऐका, माझं काय माणूस सेलिब्रिटी होतो, प्रलोभन येतात, पाय घसरू शकतो. नाही नाही का मी केस बंद करून टाकेन? नाही आपल्या तिघांमध्ये राहणार, बाहेर कुठे जाणार नाही. काय ते खरं खरं सांगा तुम्ही. नाही ऐका ऐका, मी लफडेवाला माणूस नाहीये. चौला काय बोलताय? बाळ बघा, बाळ बघा, तुमचा आणि त्याचा बाळाचा दोघांचा चेहरा सेम आहे. हो नाही, तिथलं इथे आपण प्रूव्ह करूया. एक पाटील, तुम्ही चित्र काढताना हो सर, यांचं चित्र काढा, बाळाचं चित्र काढा, बघा किती सेम दिसतं. मी खून करेन, चित्र माझं काढलं तर मी खून करेन. सर खून, सर खून, जेवढ्या कॅमेऱ्यात सगळ्यांना मी सांगतो चित्र नाही काढायचं. नाही नाही, मी कुठला सेंटर कॅमेरा कुठला, मी सांगतो तुम्हाला माझं चित्र नाही काढायचं. प्रॅक्टिस बिक्टिस करायची तर देखावे 444 कावळे बिवळे काढा, समीर चौगुल्यावर ना काय प्रॅक्टिस करू. बाळ रडतंय बाळ, बाळ बाळ रडतंय. असं नाही बाळा, असं नाही बाळा, असं आहे ते बाळा आहे बा. खालचा स्वर बेटा बोगले. आता शो लावा लागेल इकडे, 500 रुपये तिकीट लागत. आता तरी मान्य करा चौगले, अहो बाळ सनईच्या आवाजात रडतंय, आता तरी मान्य करा तुमचं बाळ आहे. नाही अहो, सनईच्या आवाजात कसं रडेल बाळ. आता इथलं इथं क्लिअर झालंय, बाळ हमरेको तुमरेको करत रडतंय. हे आहे अति आहे रे, हमरेको तुमरेको वगैरे नाही, हमरेको तुमरेको बाळ रडतंय. बाळ बाळ नाहीये, तो पांढरे केसांचा राजपुत्र आज बसलेला आहे, तो तिथून काढतोय आवाज, त्याला नवीन मोठी केबिन मिळाली, खुश झालाय तो. तो कंटेनर आहे ना कंटेनर, आता मोठा झालाय, नवीन इंटिरियर केले, त्याचा आनंद आहे हा. सर काय बोलू, ऐका माझं, मी सांगतोय ते ऐका, मी आजपर्यंत मी कंट्रोल करतो, मी सांगतोय ते ऐका, माझं लफडं नाही आहे. लय झालं तुझं, लय ऐकलं आता, ऍक्टर ऍक्टर म्हणून लय रिस्पेक्ट दिला. मोबाईल काढ, मोबाईल काढ, मोबाईल ऐकूला फोन लावून दे. मोबाईल पाटील, मोबाईल काढा. मी काढतो, खिशात कोणाच्या छात घालायचा नसतो. हा थांबा जरा, मोबाईल काढ. हॅलो वहिनी, हा बघा तुमचा नवरा आहे, तो इथे आलाय आमच्या पोलीस स्टेशनला. हाय चेतू, जरा गप्पा सांग. तुमच्या नवऱ्याचे बाहेर दुसऱ्या बाई सोबत संबंध आहे, तिचं बाळ तो इथं घेऊन आला आहे. हा हा, आलीस? आली ती, आली ती, इथेच होतीस की काय बसलेली? अरे ह्याला काही लॉजिक आहे का? तुम्ही फोन करणार, ती माझ्या घरी आहे, कशी येणार एवढ्या लवकर? आता ती काय करणार बाबा, साडी चेंज करा, मग बाहेर या, लिफ्टचं बटन दाबा, लिफ्ट मध्ये जा, खाली उतरा, रिक्षा, पोलीस स्टेशन, एवढं करायचं? एवढं नाही, एवढं दाखवायचं इथे थोडं तरी लॉजिक. आता हे जुंडच्या इथे प्रमोशन साठी आलेत, फुटबॉल मॅच खेळून दाखवतोय तिकडे. नाही तसं नाही, नाही ना आहे, तेवढंच करणार ते. बरोबर बरोबर आहे ना, हे बघा बघा, हे बाईचं लफडं, हे बाळ आहे तिच्यापासून, काय करायचं सांग. नाही हे बाई, बाई हे बाळ मी स्वतः, बाई हे अनोळखी बाई आहे, त्या अनोळखी बाईने तिचं बाळ माझ्या हातात दिलं, माझी खरंच काही चूक नव्हती. कडक पाव आहे ते हातात द्यायला? कडक पाव नाही ग, बाळ आहे ना ते, लाज नाही वाटत समीर तुला? शांत, नाही जगासमोर दाखवायचे.
मी किती सज्जन आहे, मी किती चांगला आहे. असा सज्जन कोण दाखवत ग? कुणासमोर जातात मी सज्जन आहे असं कोणी करत का? नाही ग. तू किती नीचेस ना समीर. आज एक मिनिट, एक मिनिट समीर. बाळाच्या आईला आत्ताच्या आत्ता इथे बोलव. नाही बघे बघे मी म्हणजे बोलव. अरे मी नाही सापडत आहे. अगं मी म्हणजे नागराज सर. अरे सर नमस्कार नमस्कार. आपलं पोलीस स्टेशन आहे तिकडे बाहेर कशाला थांबला सांगायचं लगेच आलो असतो. आता इथे कसं काय येणं गेलं बोलू का? कंप्लेंट करायची. मोबाईल हरवलाय माझा. मोबाईल हरवलाय? अरे बापरे म्हणजे चोर लक्की आहे. नागराज मंजू यांचा मोबाईल चोरला. हॅलो सर. घे घे समीर चौगुले. ओम सर बघ मला ओळखलं सर. थँक्यू व्हेरी मच सर. सर मी तुम्ही इतकी वर्ष मला बघताय सर प्लीज यांना सांगा मी कसा. सर तुम्ही यांना ओळखता? ओळखतो ना. थँक्यू सर. थँक्यू सर. इथे ना एका गुन्ह्यासाठी यांना इथे आता अडकले तिथे. हा सर एक फक्त मत विचारायचं. तुम्हाला असं वाटतं का की या माणसाची बाहेर लपडी असू शकतात? असू शकत ना. आता झुंड नावाचा जो सिनेमा गेलाय हा त्याचा सेट पुण्यात उभा गेला होता. अच्छा. आणि मग तिथं आम्हाला काही कारणाने शक्य झालं नाही शूट करणं. मग आम्ही नागपुरात गेलो आणि नागपुरात शूट केलं. आणि अजय अतुल आहेत सोबतीला. अच्छा. आम्ही जवळजवळ 4 वर्ष काम केलं म्युझिकली. 4 गाणी. प्रश्न वेगळा होता. आणि एक मिनिट एक हानी ना ग बोलताय ते. 4 गाणी आहेत आणि सगळीच गाणी सुपर हिट आवडतात. कसली सुपर हिट गाणी ऐकली सर? सर ऍक्च्युली काय होते झुंडचं प्रमोशन होते. करा ते करा. तो आहे हक्क. आज त्यासाठी आलाय तुम्ही करा. पण ह्यानी जो प्रश्न विचारलाय माझ्या चारित्र्यावर जे असे 4 गप्पा जरा बोलतोय ना. मी बोलतोय त्यांचे गप्प बस. म्हणजे सर बरोबर बोलला तुम्ही. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की हा माणूस बाळ चोरू शकतो? हा हाय सांगा सर. बाळ हा चोरू शकेल ना? काय आता सर शक्य आहे कारण की चोऱ्या करणारी अशी खूप मोठी झोंड आमच्या फिल्म मध्ये आहे. अच्छा. आणि जवळजवळ 30-35 पोरं आहेत. अरे बाप. आणि माझं चारित्र्य सर रिंकू आहे, आकाश आहे, सोमनाथ आहे आणि ज्यांना फॅन्ट्रीत काम केलं होतं सूरज आहे. खूपच भारी काम केले. सर लहान तोंडी मोठा काम होते. पुन्हा सलग 2 तुम्ही प्रमोशन केलेलं आहे. मी तिकडे करणार ते वेगळंच. इथे पण नाही झालंय. होऊ दे प्रमोशन, होऊ दे प्रमोशन झालं पाहिजे. पण माझ्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले त्याच्याबद्दल तुम्ही प्लीज. जरा गप्पा बसना. मी बोलतो ना सरांसोबत. काय होत आवाज बंद ठेव. झुंडच झुंड चाललंय. मारीन हाणी तुला गप बोलतोय. सर म्हणजे एक शेवटचा प्रश्न आहे याच्यावर आपण याचा निकाल लावून टाकूया संपूर्ण. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय चेहऱ्यावरून हा बाहेर केली आहे की नाही मला सांगा. चेहऱ्यावरून बाहेर केली असू शकतं काय? चेहऱ्यावरून काही सांगू शकत नाही. आता इतके चेहरे आहेत माझ्या फिल्म मध्ये. आम्ही सगळी झोपडपट्टीतली पोरं गोळा करून त्याचं कास्टिंग केलेलं आहे. चेहऱ्यावरून म्हणजे इतके भन्नाट चेहरे आहेत. आम्ही तर बच्चन आहेत एका बाजूला आणि एका बाजूला ही सगळी गँग आहे. आणि चेहऱ्याचाच विषय तुम्ही काढला म्हणून सांगतो की मला वाटतं की हे चेहरे नक्कीच प्रेक्षकांना आवडणार. सर माझ्या माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला बोलू दे एक मिनिट. आणि आता लोकांना चित्रपट आवडतोय मला वाटतं हे चेहरे आता ओळखीचे होतील महाराष्ट्राला. जे काही नवीन नवीन पहिल्यांदाच काम करणारी मुलं आहेत आणि बच्चन साहेब आहेत. सर साहेबांचं तर सर सॉरी टायर आणि माझं बूड एवढंच अंतर आहे. तुम्ही सांभाळणार तुम्ही हे सांभाळू. आता तर थोबाड बंदच ठेव. होय होय. दी नागराज मंजुळे सरांनी सांगितलं हे लाज वाटली पाहिजे. अरे काय सॉरी याला काय समजलो होतो आम्ही. हा एवढा मोठा ऍक्टर आम्ही काय काय समजलो होतो याला. मध्ये यांना बच्चन साहेबांनी बोलवलेलं. बच्चन साहेब यांच्या समोर असे झुकले याचा फोटो व्हायरल झाला. तुम्हाला तर म्हणजे बच्चन साहेबांबरोबर विषय झालाच असेला. विषय झाला होता. ते बोलले की इतना सा अदना सा जो ऍक्टर आहे उनको झुक के बात करना पड़ता है मेरे को. मैंने झुक के बात किया तो वो फोटो इन्होंने व्हायरल कर दी. ते म्हटले की ते बुटका एवढाच आहे आणि त्याला सांगायचं म्हटलं ते कानात पोचायला वाकायला लागते. ते वाकून सांगितलं ते फोटो व्हायरल केला यांनी. तो ते म्हणाले काय होते? काय म्हणाले होते? की भैया तुम बहुत ही घटिया ऍक्टर हो अभी ऍक्टिंग बंद करो. नाही हे झुकके म्हणे का? नाही नाही तसं नाही विचारा. लाज वाटते. सर किती नालायक माणूस. तुम्हाला सांगतो तर एका फोटोवर याने 150 सुपाऱ्या मारल्या. नाही नाही सर नाही 90 असतील.
सॉरी माझी पाहिजे रे, तुला लाज वाटली पाहिजे, खरंच लाज वाटली पाहिजे. काय वागलात सर आहे असं? तुम्ही दी नागराज मंजुळे आहात, दी नागराज मंजुळे. मी साहेब चकलाय एवढा आहे ते. मला का असं वागावं असं वाटलं? तुमच्या आयुष्यात अशी काय गरज पडली की समीर चौकला काशिकला एवढं लांबून इकडे यावं? सर सर तुमचा मोबाईल आम्ही 0 मिनिटात शोधून देतो सर. मोबाईल मला वाटतं किशातच आहे. चला येतो मी आणि फिल्म बघा जून रिलीज झाली आहे. हो सर, बाय बाय. अरे काय अर्थ होतो या एंट्रीला या माणसाच्या? फक्त झुंडवर्दलच बोलला तो. बंडू नाही चौगुले. बघितलं? अरे हे काय तू बाळ चोरला? चोरलं नाही मी बाळ, चोरलं नाही. ऐक ऐक, हीच ती बाई. तुम्ही क्लिअर करा ना, ही बाळाची आई आहे ना, आता ही म्हणाली ना, तुम्ही क्लिअर करा, त्याला विचारा. सगळे टवळे जगातले अख्खे सुंदर पुरुष सोडून माझा कृप नवरा तुला मिळाला. मी तुम्ही सांगते सगळं सांगते. हे माझं बाळ आहे, या माणसाचं बाळ नाहीये. तिथे मॉल मध्ये काही सेकंदासाठी माझं बाळ मी यांच्या हातात दिलं आणि हा माणूस बाळ घेऊन पळून गेला. यस, ते बाळ घेऊन पळून गेलो. आता मी बाळ घेऊन पळून, नाही नाही बाळ थांबता बोल. नाही ऐका माझा, माझा ऐका. ती मुलं चोरणाऱ्या धडक गँगचा मोरक्या अब्दुल तूच आहेस ना? मै अब्दुल, अब्दुल तूच आहेस ना? अब्दुल कुठून असणार मी? बाकीची मुलं कुठे आहेत? अरे मला नाही माहिती बाकीची मुलं कुठे आहेत. कुठे मी काय? मुलं काढ, मुलं काढ. माझी काय फॅक्टरी आहे का रे? सर 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 सर, मी तो असा नाही ऐकणार. आता घ्या. सुपर हिट परफॉर्मन्स आणि सुपर हिट प्रमोशन सुद्धा. क्या बात है, बहारदार, खूप मजा आली, खूपच. प्रसादा, बहारदार. नागराजजी, तुम्ही कधीही ऐकलं नसतील अशा काही कॉम्प्लिमेंट देतो. एकदम सैराट परफॉर्मन्स. हे कधीच तुम्ही ऐकलेलं नाही आजपर्यंत. एकदम झिंगाट, म्हणजे क्लास. पण जोक सपाट, या निमित्ताने तुमची नाळ या मंचाशी जोडली गेली आहे. फार बाहेर फार बाहेर आली नागराजजी, तुम्हाला बघताना फार बाहेर आली. चित्रपटात आम्ही तुम्हाला पाहिलेलंच आहे, पण प्रत्यक्ष तुमचा परफॉर्मन्स बघण्याचा योग या मंचाच्या निमित्ताने आला तेव्हा या मंचाचे एकदा जाहीर आभार मानले पाहिजे. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. सही, खूप क्रेझी परफॉर्मन्स होता माझ्यासाठी. समीरदा, फार सुंदर परफॉर्म केलंस आणि तुला पार्टनर्स सोबत द्यायला पण तगडी मंडळी होती सगळी. अण्णात मजा आली तुम्हाला लाईव्ह बघताना, पुन्हा या कधीतरी. आवड आहे ह्याच्यात इथे येणं. आणि मला खूप टेन्शन आलं होतं की असं पहिल्यांदाच केलं मी, तुम्ही सांभाळून घेतलं म्हणून झालं ते, नाही तर मला जमलं असतं. थँक्यू, थँक्यू सो मच. अतुल दा, तुम्ही किती एन्जॉय केला था परफॉर्मन्स? माझी स्वतःची इच्छा होती की जेव्हा केव्हा इकडे झुंडच्या प्रमोशनसाठी येऊ तेव्हा नागराजने इकडे स्किटमध्ये भाग घ्यावा, कारण एक प्रकारचा नारळ फोडलाय मी. आणि त्याच्यानंतर मी बघतोय प्रत्येक एपिसोडमध्ये कोणी ना कोणीतरी येतंय आणि ते इकडे परफॉर्म करतात अप्रतिम. आणि नागराजने पण त्याचा उत्तम नॅचरल नागराजने त्याचं काम केलं. त्यांनी एक तुमच्याबरोबर राहून सॅल्यूट तुमच्या कामाला केलाय, त्याच्यासाठी नागराज खरोखर तुझं अभिनंदन. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि तुमच्या सगळ्यांबद्दल काय बोलू, मी मागे पण बोललोय, खूप वेळा बोललोय, खूप सुंदर चाललंय तुमचं काम आणि असंच चालू राहू ते. थँक्यू, थँक्यू. मंडळी, आपल्या भांडणानं दुनियेला त्रास देणारी मायलेकाची जोडी म्हणजेच विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांच्या तावडीत आज सापडलाय सातारचा विरोधी तारा रोहित माने. सगळ्यांचं डाळ्यांच्या गजरात स्वागत करूया.
सातराची बुंगाडी, सातराची बुंगाडी, फलक क्रमांक 5 ला सातराची बुंगाडी, सातराची बुंगाडी, सातराची बुंगाडी, फलक क्रमांक 5 ला सातराची बुंगाडी. प्रवास अंदर काय भिवंडी कोल्हापूर गाडी, भिवंडी कोल्हापूर गाडी, पाटणाला सातारा लागणार, तिथे 5 ला लागणार आहे भिवंडी कोल्हापूर गाडी. वा 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 भिवंडी गाडी गाडी नंबर 78 देरा पुरे गाडीची गाडी, लवकर मार्गस्थ करा गाडी, लवकर मार्गस्थ करा, लवकर मार्गस्थ करा गाडी, असतील गाडी गाडी. ए मांडगोळा गमस की, ए म्हातारे पोराला घेऊन तिकडे कोपऱ्यात जाऊन बस. नाही नाही साहेब, नुसतं सांगणारातलं नाही आहे कार्ट, ऐकायचं नाही, चांगला लाथा बुक्क्या घालून तुडू आम्ही आलेला, नुसतं ऐकणार नाही घाला लाथा बुक्क्या. बापाची पेंड आहे काय, बाप काढू नको त्याचा, तो मारू शकत नाही वय, आहे का दम त्याच्या, त्याच्या अंगात जोर नाही वय, दाखवू दिलं जोर त्याला, लई शहाणा आहे, एक मिनिट दम घ्या चपल ना, हा ना हा ना हा ना चप्पल घाल ना, ते थोबड रंगवत चप्पल घाल, घ्या ना चप्पल मारा, चप्पल घाल घ्या ना, हात घ्या ना चप्पल घ्या, मारा त्याला दणक घाला, चप्पल खाली आहे का पाणा पुढे जात होती, चप्पल घातला जात वेळा गबर डोक्यात जाऊ नका तुम्ही, हा सातारा चिपळून गाडी मार्गस्थ करा बरं का तुम्ही, लवकर लवकर मार्गस्थ करा. ए तुझ्या का पाया पडू, आता हा पाया पडू तुझ्या, पडके पाया, पण माझ्याकडे प्रसाद नाही द्यायला. अरे महामंडळाचा आहे लगा, ते आधीच मोडलेला असते, त्याच मोडा निघतो काय, माफ करायला लागा गबस जरा, तू आता तिकडे आज येऊ नको. ए गबस तू का जरा, तू आहेस गप आहे की, कशाला पुढे पुढे बोलतोय, तिकडे कॉपरेट जाऊन काय करायचं तिकडे, तिकडे तुम्ही त्याच्यावर सांगा ना, त्याच्यावर सांगा ना, धपकी मुड द्या गप, कशाला त्याला हसी तो, हा तुझी नाही लायकी बघ, तो माणूस काम तरी करतो, तुझं काय दिवसभर डुकरावानीस गावभर हिंडतो, तू काय काम करतो. नाही मी काय नाही करीत, काय करतो तू, काही करत नाही गपरा, उंटावरनं शेळ्या हाकायच्या आणि लोकांना हसायचं वय डुकरा, हा उगा त्याला काहीतरी बोलितो, ते पोरग काम करीत आहे, खेळ खोपीशीर गाडी लागलेल्या बघा, प्रवाशी बसून काय गाडी लागलेलं आहे, ऐक काम नाही धाम नाही, आईला आपल्याला लावायचं राबाईला. मला एक गोष्ट कळली आहे, पण काय, हा तू आईच अशी आहेस म्हणजे, बघितलं मी आजपर्यंत तुला आहे ना, परक्याचाच लेपो का असतो, ए माकडा त्यो नाही परका माझा, कळलं ना, लई जीव आहे त्याच्यावर माझा, आणि तो परका असला ना तरी मला सांभाळेल, तुझ्यापेक्षा बरं आहे ते पोरग. त्याला बोलले तुला कशाला टोचतय का, कोण आहे तो तुझा, लिओ काय माझा, हा लिओ काय माझा, पोरग आहे माझा, काय म्हणणे हे तुझा लिओ काय, हा हाय मी कोण आहे, तू भाकरीच्या तुकड्यावर घेतलाय तुला, लिओ काय माझा, काय करशील, हा मी काय काय करशील, लिओ काय तो माझा आहे पोरग, तू लेख आहे का ना माझा, कोण म्हणलं, तू लेख आहे ना, म्हण की वय, नाही पण म्हणणं वय, कशाला म्हणू ना, म्हणणं वय म्हणणं नाही, मी त्याची ना चांगली जिरवायची आहे मला, हा आता म्हणतो ना आई नाही बरं, मग आता आईची किंमत कळल त्याला, म्हणणं वय म्हणून तिकडे बाहेर जाऊन बसणार का, म्हण की, हा म्हणतोय आय आहे बरं का माझी, तारा जुनं गोग जायला माझ्या, इथं माझं कोण नाही, कोणाचं आहे ग माझं लेकरू, कोणाचं आई बापाला पोषित या उंडग्यासारखं नाही, इथल्या वायफायचा पासवर्ड सांगा बरं, अशी तुला काय बघायची वायफाय घेऊन, वायफाय तर काय नाही, तर वायफाय बघा तिकडे विचारलं मी, आपल्या गावच इथं काय चाललंय, ह्याला वायफायचा पासवर्ड पाहिजे, प्रवाशांनी कृपया लक्ष द्या बरं का, वायफायचा पासवर्ड मागायला कोणी येऊ नका, कोणी याचं डबड बस पडलंय, 6 महिने झालेली काय संबंध आहे का या गोष्टीचा, मायकोर कसं बोंबल ते बघ, राग काढते येते, तुला काय करायचंय, त्यो आणि त्याचं काम बघून घेऊ, तुला काय करायचंय, अरे बघ माझ्या लेकराला काही बोलला ना तर थोबड रंगवीन, हे तुझं लेकरू आहे, हाय माझं लेख, हे तुझं लेकरू आहे, हाय माझं लेख, मग कशाला माझ्या बरोबर येते माझ्या आजीकडे, हे नाही यायचं, चुलकंडात घाल तू, जाईन मी, मी जाईन माझ्या लेखाबरोबर, ए पोरा लेकरू आहे, लेकरू आहे, चल तुम्ही आत येऊ नका सारखं सारखं,
मी येते तुझ्यासोबत. कुठं? मी येते तुझ्यासोबत. कुठं? चार दिवस तुझ्या घरी राहते. नको नको. चार दिवस अरे ना आई आई करत येईल कार्ट माहितीये का त्याची चांगली जिरवू आपण. अरे पण वय म्हणणं. अरे नाही न्यायचं मला. आईला घरी नेतो म्हणणं. अरे नाही न्यायचं तर नुसत म्हण की. नाही म्हणायचं मला. दोन रुपये दे. काय दोन रुपये का मळेवाल होय मळेवाल का दोन रुपये. अरे मग आईला घेऊन निघालोय मी. पडवाकडे करून बसू नको. माझं नाव ए नाही आहे. बाबन शेठ म्हणतात मला. नव सांगू बाबन शेठ. आपण जाऊ काम झालो जाऊ आपण. ए तमकळ्या ए बबन्या मी चालले बर माझ्या मोठ्या लेकाच्या घरी. जा तू बस इथं बोंबलत. मी बसीन बोंब. बघा चालले मी. जा मग येशील आई आई कर. मी नाही येणार. बघा बबन्या मी नाही येणार आहे. आता बघ संदेश देते ना याच्या नावावर करते मी. तू बस बोंबलत तुला देते फात्रे. आता मी एसटीडीचा कशाला काढलं का. एसटीडीचा कशाला काढलं. त्याचा अर्धा वाटा नाही. एसटीडीचा कशाला काढलं. त्याचा अर्धा वाटा नाही. त्याचा काही संबंध आहे. मग त्याला नको द्यायला वय. मी माझ्या बापाचं एकच मुलगा आहे. वाटेल ते बोललो का. माझा लेक आहे तो. माझ्या एसटीडीत मी कोणाला जाणार पण लागल तुला. नको तुमचं काय मला. नाही तू घे कशाला. असं कसं नको. माझा लेक आहे तू घे. अरे नाही मी तुझा लेक. मी बघते काय करते. काय बघतो. मी एसटीडीवर आहे आता डोळा. काय करशील मला द्यायचे त्याला इस्टेट. काय करशील. काय नाही करत यो. काय अंगात दम नाही त्याच्या. करू दे की काय. मी काय नाही तर. काय नाही दम त्याच्या. माझ्या इस्टेटीवर कोण आहे. मी फोडून टाकेन. फोड. तू बाजूला आहे. फोड ना. मी हमेशा सांगत आलो तू आडवी येऊ नको. फोड तू. फोड. अरे तुझ्या बापाचं काय जाते. फोड. फोड घातलं डोक्यात. म्हणजे काय करत अंगात नाही द. मला माहितीये ना. फोड तू. फोड तू. दगड खालटा. अंगात नाही द मन चालला. दगड खालटा. हे बघ माझा सक्का भाऊ आहेस ना. माझी एसटीडी द्यायचं नाही. मला माझी एस्टेट पाहिजे. नाही नाही आधी सांगतो दादा मला माझी एस्टेट पाहिजे. अरे ती एस्टेट हिनेच मला काय दिलं. नाही नाही बरोबर नाही धुमाकूळ घातला तिथे. वा सई धमाल परफॉर्मन्स होता. विशाखे तू करायकी करायकी करताना जे तोंड करत होतीस ते अशक्य होतं. फार मजा आली त्याने. ओंकार मस्त. सावत्या व्हेरी नाईस. खूपच सुंदर. समर्पक सेट समर्पक परफॉर्मन्स समर्पक लिखाण सगळं समर्पक. फार मजा आली. मस्त. वा वा खूप धन्यवाद मंडळी. थँक्यू. मंडळी झुंड या हिंदी सिनेमाची टीम आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांच्याकडून झुंडविषयी थोडं जाणून घेऊया. सगळ्यात आधी गार्गीताई तुमची निर्मिती असलेली ही पहिली फिल्म आहे. पहिली हिंदी फिल्म. तरी हा विषय का निवडलात. नागराजला हा विषय त्याचा वाटला आणि अर्थात आम्ही सोबत पहिल्यापासून काम करतो तर आम्ही एकत्र असतो. ही फिल्म मी एक्झिक्यूट करणार होते आणि हळूहळू गोष्टी अशा झाल्या की आम्ही प्रोड्युसर पण झालो त्या कथेचे. आणि मजा आली फिल्म करताना. खूप पहिली हिंदी फिल्म करतो आहे ह्याचं खूपच. आणि तीही अमिताभ बच्चनसोबत. हे म्हणजे स्वप्न सत्यात उतरण्यासारखं आहे. खूपच वाटत होतं की अमिताभ सर समोर असताना असं वाटत होतं की आपण काहीतरी स्वप्नात आहोत आणि खरं नाही आहे. आणि 30 दिवस त्यांच्यासोबत शूट करायला आम्हाला मिळाले. त्यांना प्रत्यक्ष बघता आलं हे खूप खूप भारी होतं आमच्यासाठी सगळ्यांसाठी. क्या बात है. हाउ लवली. याला याच मुद्द्याला धरून मी नागराज सर तुमच्याकडे येते. अमिताभ बच्चन आणि नागपुरातले अगदी म्हणजे नॉन ॲक्टर्स यांना घेऊन तुम्ही ही फिल्म बनवली आहे. सो तो अनुभव कसा होता. मी सगळ्या नव्या लोकांबरोबर आणि खूप कम्फर्ट माझ्या पद्धतीचं काम करत असतो. आणि डायरेक्ट बच्चन सर आहेत तर जरा असं वाटायचं की नेमकं कसं करायचं. आपली जी कामाची पद्धत आहे ती यांच्याबरोबर नाही का लागू होईल का. सरांना काय वाटेल तर त्याचं एक प्रेशर होतं. बच्चन साहेब आले की सगळा स्केल बदलतो. आणि तो मला सारखी चिंता होती की साहेबांसोबत कसं वागायचं आहे आणि त्यांच्याबरोबर काय करायचं. तर मी त्यांना सुरुवातीला जाऊन विचारलं एक दिवशी की सर म्हटलं की मुझे पता नाही की मी आपके साथ आता मी कैसे काम करू आणि काय करू नेमकं. त्यांनी काय काम जसं करत तसं करायचं. आम्ही येणार काम करून जाणार आणि तुम्ही हे करायचं. तर मला वाटलं माझी खेचत आहेत. पण आश्चर्यकारकरित्या बच्चन साहेबांनी इतक्या सहज बनले तितक्या सहज आमच्या सेटवर वावरले. आम्हाला कधीही बच्चन अमिताभ बच्चन आपल्या सेटवर बसलेत आहेत असं म्हणजे आमचं आम्ही 3-4 दिवस खूप प्रेशर घेतलं होतं. तिथून पुढे अजिबात प्रेशर जाणवलं नाही. आणि
खूपच खूपच उन्नत माणूस आहे, खूपच प्रोफेशनलिझम आहे. तर ते आणि अभिनय आणि ह्याच्याविषयी आप म्हणजे आपली काही लायकी नाही की त्यांच्या ह्याच्याविषयी बोलावं. फार मजा आली, कारण की मला 30-35 दिवस आम्ही सोबत काढले, ते काहीतरी अविस्मरणीय असे दिवस आहेत, अविश्वसनीयत पण आहेत. त्यामुळे फार मजा आली बच्चन साहेबांसोबत काम करायला आणि पोरांच्या सोबत. आणि ह्यांच्याविषयी काय बोलणार मी, अजय अतुल आहेत म्हटलं की मला माहीत असते की गाणी खूप भारी होणार आहेत. आणि जी काही गाणी झालीत आत्ता खूप म्हणजे मी तर खूप खूप आनंद घेतलात एक वर्षभर, आणि आता लोकांना पण खूप आवडत आहेत गाणी. ॲब्सल्युटली, आम्हा सगळ्यांना गाणी खूप आवडतात. सैराट नंतर तुम्ही पुन्हा या फिल्मनिमित्त एकत्र काम करतायत, काय सांगाल? मला आणि अजयला दोघांनाही नागराज बरोबर काम करताना खूप घरातलंच काम असल्यासारखं वाटतं. त्याच्याबरोबर जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा ते त्या गाण्यांचा रिझल्ट काहीतरी वेगळा असतो, आणि त्यामध्ये त्याची एनर्जी असते, त्याची इच्छा असते, आणि परमेश्वर काहीतरी वेगळं करून घेतो. म्हणजे मला आनंदाने एक सांगावं असं वाटतं की आम्ही टी सिरीजबरोबर बरेच फिल्म केले आहेत, पण जेव्हा ह्या फिल्मची गाणी ऐकली भूषण कुमार तेव्हा त्यांनी पण ॲग्री केलं की यार ये तू तेरे साथ ये असं अजय अतुल अलग कसे साऊंड करते आहे, याचं कोड त्यालाही पडलं भूषण कुमारला. सो आता जेव्हा गाणी पहिली बाहेर आली आहेत ती लोकांना आवडली आहेत, 2 वर्षाच्या या लॉकडाऊननंतर आमचा पहिला अल्बम कुठला तरी बाहेर येतोय. लोक नुसतीच विचारत होती तुम्ही काय करताय काय करताय, तर ते आता हा अल्बम या अल्बमने सुरुवात होती आहे. आता त्याच्यानंतर चंद्रमुखी येईल, आणि ते जे एक पाईपला बुच लागलं होतं ना ते निघाल्यासारखं असं सगळी गाणी आता एकदम बाहेर येतील. आणि ज्या पद्धतीने सगळ्या रसिकांनी ही गाणी ॲप्रिशिएट केली आहेत ना त्यांनी खूप बरं वाटतंय. बरं अंकुश, तुझ्याकडे येते. पहिली फिल्म तुझी ती पण हिंदी फिल्म, आणि तेही नागराज अण्णांबरोबर, तेही महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत. कसा होता अनुभव मित्रा? नागराज सर और अमिताभ बच्चन सर के साथ मुझे काम करने में बहुत मजा आया. मैंने कभी सोचा नहीं था कि मैं इतने बड़े डायरेक्टर के साथ और बड़े महानायक के साथ काम करूँगा. मैंने कभी ऐसी ज़िंदगी में कभी सोचा नहीं था जो चीज़ मेरे साथ घट गई. इसके लिए मैं नागराज सर को बहुत बड़ा धन्यवाद देना चाहता हूँ. और बच्चन सर के साथ काम करके मुझे इतना आनंद हुआ कि अपना समझ के काम किया उन्होंने हमारे साथ. हमको ऐसा महसूस ही नहीं होने दिया कि मैं बहुत बड़ा एक्टर हूँ करके. आकाश, तुझा अनुभव कसा होता? मी याच्यामध्ये संभ्याचं कॅरेक्टर प्ले करतो आहे. म्हणजे मला खूप मजा आली ही करताना, कारण ही जी नागपूरची सगळी 20-25 पोरं नवीन आहेत, आणि ह्यांच्यासोबत काम करताना म्हणजे ह्यांची पर्सनल लाईफच एक म्हणजे मोटिवेशन आहे माझ्यासाठी. म्हणजे प्रत्येकजण काही ना काही आयुष्यात सगळ्यांच्या घडते, आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या मला. आणि हे कॅरेक्टर करत असताना एक नागपूरी कॅरेक्टर असल्यामुळं ते मी ह्यांना करायला सांगायचो की बाबा मला एकदा करून दाखवा, मग मी तसं ते टोन पकडायचो आणि तसं काहीतरी करायचा प्रयत्न करायचो. आणि याच ह्या सगळ्यांच्या मदतीने आणि अण्णा आणि सगळी पूर्ण टीममुळे माहिती नाही आता बघू कसं झालं काम, पण नक्कीच तोडफोड करणारं कॅरेक्टर केलं मी. हा, ये बात सुपर. आणि मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आणि त्याआधी झुंड सिनेमाची टीम, तुम्ही आज आमच्या हास्यजत्रेत सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. झुंडसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा.